हॅलो माय लव्स, जर नवीन हाय आहे आणि हा फेसच तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर नमस्कार. मी अश्विनी, मी माझ्या या यूट्यूब चॅनलवरती फॅशन, मेकअप, स्टाईल, ब्लॉग, फूड, ट्रॅव्हल आणि अशा बऱ्याच विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते. जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू कन्सिडर सबस्क्राईब आणि ती बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्यामुळे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुमच्याकडनं तो मिस होणार नाही. तर आजचा व्हिडिओ आहे शॉपिंग हॉल. आय नो शॉपिंग म्हटलं की सगळ्या बायकांचे कान असे टवगारतात, बट आता कॉलेज सुरू होत आहेत, ऑफिसेस सुरू तर झालेलेच आहेत आणि सीझनही चेंज होत आहे, पावसाळा येतो आहे, त्यामुळे कपाटात थोडेफार जास्त कपडे असणं गरजेचं आहे. आणि एवढ्या छान रोमॅन्टिक वातावरणासाठी साजेसं असं आपल्या वॉर्डरोबमध्ये काहीतरी हवं आहे म्हणून मी काही टॉप्स मागवलेले आहेत, जे टॉप्स तुम्ही ॲज युज्युअल मल्टी टाईम मल्टी बॉटम वेअरवरती पेअर करू शकता असे हे टॉप्स आहे. उशीर न करता आपण स्टार्ट करूयात आजच्या व्हिडिओला. मिशो टॉप शॉपिंग हॉल, लेट्स गेट स्टार्टेड. सर्वात आधी आहे हा मी वेअर केलेला टॉप, मस्त झेब्रा प्रिंट आहे याच्यावरती. याचं कापड त्यावरती मेन्शन नाही केलेलं, थोडंसं स्ट्रेची आहे पण मऊ आहे आणि घातल्यावरती खूप छान दिसतंय. खूप ट्रेंडिंग प्रिंट आहे ही आणि ह्या टी शर्टची प्राईज आहे मात्र 281 रुपये, शिपिंग फ्री आहे. आणि या प्रॉडक्टचं किंवा या टी शर्टचं इवन इथून पुढे जेवढे टी शर्ट दाखवेल सगळ्यांचे प्रोडक्ट कोड मी मेन्शन करेल. प्रोडक्ट कोड यासाठी मेन्शन करते कारण मिशोवरती लिंक शेअर करता येत नाही, मिशोवरती एक प्रोडक्ट कोड मिळतो, तो प्रोडक्ट कोड तुम्ही तिकडे टाकला की तुम्हाला ते प्रोडक्ट डिस्प्ले होतं, ऑर एल्स तुम्ही हा स्क्रीनशॉट काढून सेम फोटो जर टाकला तर तुम्हाला हे टी शर्ट इझिली मिळून जाईल. हे क्रॉप टॉप आहे, बंधन एक आहे, पाठीमागूनही बंद आहे आणि फुल स्लीव्ज आहे. स्टायलिंग टिप्स हे तुम्ही साडीवरती ब्लाऊज म्हणून, स्कर्टवरती ब्लाऊज म्हणून किंवा जीन्सवरती जर क्रॉपटॉप तुम्ही वेअर करण्यात कम्फर्टेबल असाल तर घालू शकता. किंवा अजून एक प्रो टिप म्हणजे वन पीस घातला आहे, ऑफ शोल्डर आहे किंवा स्लीवलेस आहे आणि तुम्ही थोडंसं चेंज लुक करायचं आहे असं जर विचारत असाल तर हा टॉप आयदर तुम्ही आतनं वेअर करा आणि वरतून तो वन पीस वेअर करा, किंवा वन पीस वेअर करून त्याच्यावरतून हा टॉप वेअर करा. तुम्ही कसंही कॉम्बिनेशन बनवू शकता, फक्त कलर कॉम्बिनेशन आणि बट ऑबियस प्रिंट कॉम्बिनेशन लक्षात ठेवून हे तुम्ही करू शकता. त्यानंतरचा सेकंड आयटम आहे हा मस्टर्ड कलरचा येल्लो टॉप, ज्याचा असा टर्टल नेक आहे, एवढ्या स्लीव्ज आहेत आणि फुल लेंथ आहे, हा शॉर्ट लेंथचा नाही आहे. आणि कापड छान आहे. जर तुम्ही माझ्या टाईपचे असाल म्हणजे थंडी खूप लवकर वाजते, म्हणजे असं आभाळ भरून आलं तरी गरम कपडे घालावेसे वाटतात, तर अशांसाठी हा कपडा हा उन्हाळ्यात चालत नाही बिलकुल. बट आता थंडी आहे, सॉरी आता पावसाळा आहे, त्यानंतर थंडी येईल, म्हणजे हे दोन सीझन तर तुम्हाला आरामात चालून जाईल. याच्यामध्ये कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. याच्यामध्ये साईज मी मागवली एल साईज आणि हा मला बसला आहे 154, म्हणजे 154 रुपयाला फक्त. हा थोडासा टाईट वाटला मला, याचे शोल्डर बऱ्यापैकी खाली आहेत, बट मला असं वाटतं जसं मला लूज फिट कपडे घालायला आवडतात तसं मी हे एक्सेलमध्ये मागवलं असतं तर जरा बरं पडलं असतं माझ्यासाठी. बट ठीक आहे, म्हणजे अगदीच कॅरी करता येणार नाही असं नाही, बट एक साईज मोठी झाली असती तर प्रॉब्लेम नसता. त्यामुळे जर तुम्हाला थोडंसं लूज फिट कपडे आवडत असतील तर तुम्ही एक साईज मोठ्यामध्ये जाऊ शकता. त्यानंतर 3 नंबरचा शर्ट आहे, अगदी बेसिक आहे, अगदी बेसिक क्रीम कलरचा हा टी शर्ट आहे. याचाही बंधन एक टर्टल नेक नाही आहे बट क्लोज नेक आहे आणि कट स्लीव्ज आहेत. ह्या मी स्पेशली ना जेव्हा आपण हुडीज किंवा जॅकेट्स किंवा असं काही वेअर केल्यानंतर आतनं वेअर करण्यासाठी हा मी घेतलेला आहे आणि
अगेन हा कुठेही मी युटिलाइज करू शकते, मल्टी यूज आहे. याची लेंथ बऱ्यापैकी आहे, क्रॉप टॉप नाही आहे हा, आणि खूप जास्त मोठाही नाही आहे, आणि खूप सुंदर असा स्किन कलर आहे. जर तुम्हाला टाईट फिट कपडे आवडत नसतील तर याच्यामध्ये तुम्ही एक साईज मोठी मागू शकता. ही मी एल साईजमध्ये मागवलेला आहे, बट आय एम ओके. म्हणजे मी याच्यावरनं जेव्हा जर्किंग किंवा श्र किंवा असं काहीतरी कोट वगैरे अप्लाय करेल किंवा घालेल तेव्हा हे मला मस्त आवडेल. त्यानंतरचा एक टी शर्ट आहे, मस्त असा लवेंडर कलरचा डीप फ्रंट नेकचा हा असा टॉप आहे, ज्याच्या बलून स्लीव्स आहेत. हाताला इकडे असं टाईट थोडंसं फिटिंग येईल असं आहे. कमरेलाही दिलेलं आहे, आणि इथे ना मध्ये थोडंसं डिटेलिंग वर्क आहे. डिटेलिंग वर्क नाही म्हणता येणार, याला पॅटर्न बनवलेला आहे, इलॅस्टिक दिलेला आहे, त्यामुळे इकडे थोड्याशा पुढे ना चुन्या पडतात. आणि हा असा थोडासा नेक याचा डेप आहे. आणि ॲज युज्युअल हा मला ब्लाऊज म्हणून घालायला जास्ती आवडेल. आणि अगेन मल्टी यूज आहे, कशावरही कसाही तुम्ही पेअर करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा कलर खूप सुंदर आहे, खूप म्हणजे अगदी फ्रेश असं मस्त लवेंडर आहे. आणि हा मला पडला आहे 207 रुपयांना, आणि साईजमध्ये मी मागवला आहे एल साईज. आणि त्यानंतर मी मागवला आहे हा मस्त असा टायगर प्रिंटचा शर्ट विथ नॉट. म्हणजे हा ना क्रॉप टॉप सारखा लेंथ आहे याची, आणि पुढे असं नॉट बांधायला दिलेली आहे. छान आहे ना, गोल्डन कलरचे बटन्स आहे त्याच्यावरती असे, आणि स्लीव्स फुल स्लीव्स नाही आहे, इथपर्यंत येतात साधारण असे आहे. जर तुम्ही माझा प्रोफेशनल मेकअप क्लास day 5 बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी हा वेअर केलेला आहे. आणि जर मेकअप शिकण्यामध्ये तुम्हाला थोडासा इंटरेस्ट असेल तर मेकअप सिरीज मिस करू नका. अगदी फुकट, अगदी हव्या त्यावेळी हवं तेव्हा तुम्ही शिकू शकता अशी मेकअप सिरीज आहे. आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. नेक्स्ट शर्ट आपण जो व्हिडिओ आहे तो बघूयात. लास्ट आणि बेस्ट टी शर्ट आहे, बेस्ट नाही आहे ॲक्च्युली, त्याचं कापड मला फारसं आवडलेलं नाही, बट प्रिंट आणि प्रिंट म्हणजे चेक्स प्रिंट माहीत नाही का, बट आय लव चेक्स प्रिंट. म्हणजे इवन मेन्सनीही चेक्स प्रिंट घातल्यानंतर मला आवडते, म्हणजे छान दिसतात मला चेक्सचे शर्ट्स, आणि आवडतात, माझी पर्सनल आवड आहे. बट स्वतःला माझ्याकडे चेक्स असं जास्त काही नाही आहे, त्यामुळे मी हा पहिला चेक्सचा आत्ता मागवलेला, म्हणजे रिसेंट. अगोदर माझ्याकडे एक होता पण तो आता बसत नाही. आत्ता हा मी मागवलेला चेक्स प्रिंटमधला आहे, आणि हा असा आहे. आय गेस मी अजून एक मागवलेला आहे बट ते अजून शिपिंग झालेलं नाही आहे, ते तुम्हाला नेक्स्ट हॉलमध्ये पाहायला मिळेल. हा असा चेक्स प्रिंटचा आहे, मरून आणि ब्लॅक रेडिश, हा असा ब्लड रेडही कलर नाही आहे, मरून रेड कलर आहे. ब्लॅक चेक्स आहेत त्याच्यावरती, अगेन टर्टल नेक आहे, बट फुल नाही आहे, हाफ टर्टल नेक आहे, याच्यासारखाच आहे जनरल. हां असाच आहे, हा टर्टल नेक नाही आहे, नेक आहे बट पॅक नेक आहे. आणि याच्याही स्लीव्स फुल आहेत, बट हा क्रॉप टॉप आहे आणि हा फुल टॉप आहे. आणि पुढून मागून प्लेन आहे, डिटेलिंग वगैरे काही नाही आहे, बट याचं कापड, या कापडाबरोबर मी सॅटिस्फाईड नाही आहे. मला फारसं आवडलं नाही, बट प्रिंट मला आवडली आहे आणि बसायला ठीक बसला. सो आय विल कीप इट, म्हणजे रिटर्न नाही करणार मी. आणि हां, याची प्राईज 276 रुपये, आणि मी हे एल साईज मागवलेलं आहे. सगळ्या टॉप्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, आणि लिंक्स नाही, सगळ्या टॉप्सचे प्रोडक्ट कोड मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. चेकआउट करा, आवडल्यास तुम्हाला स्वतःला ऑर्डर करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. आणि नेक्स्ट व्हिडिओपर्यंत बाय, टेक केअर, लव यू ऑल.